आयशर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वडोद फाटा येथे रविवारी घडली आहे. एकनाथ आनंदा महाजन असे मयताचे नाव असून भराडी तालुका सिल्लोड येथील ते रहिवाशी होते. एकनाथ महाजन हे दुचाकीने आळंदकडे येत होते, त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीस्वार एकनाथ महाजन यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघात होताच आयशर चालक पोलीस ठाण्यात दाखल झाला, मात्र 108 रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यात बराच वेळ गेल्याने शेवटी फुलंब्री येथील महात्मा फुले रुग्णवाहिकेत संपर्क साधला असता रुग्णवाहिका येईपर्यंत जखमी एकनाथ महाजन हे तासभर घटनास्थळी पडून होते. वडोद बाजार ठाण्याचे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी जखमी एकनाथ महाजन यांना पुढील उपचारासाठी फुलंब्री येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. महावीर जयस्वाल, MCA न्यूज, फुलंब्री.